दिस विंडो इज विजिबल, स्लाइड इज यस विजिबल, सर। ओके गुड। सो वी आर डिस्कसिंग फर्स्ट नॉर्मल फॉर्म। फर्स्ट नॉर्मल फॉर्म काय म्हणतो तो सांगतो की फर्स्ट नॉर्मल फॉर्म मध्ये तो जो टेबल आहे तो ऑलवेज ऑलवेज ॲटॉमिक व्हॅल्यूज असायला पाहिजेत त्याच्या। म्हणजे जर एखादं रिलेशन जर फर्स्ट नॉर्मल फॉर्म मध्ये असेल, याचा अर्थ त्याच्यात जे काही व्हॅल्यूज आहेत डोमेन व्हॅल्यूज, मग ते ऍट्रिब्यूटचे असू दे किंवा तुमच्या टपलची व्हॅल्यू असू दे, ती व्हॅल्यू ॲटॉमिक असायला पाहिजे। आता ॲटॉमिक म्हणजे काय? इनडिव्हिजिबल, म्हणजे ज्याचे दोन भाग करता येत नाहीत असे, राईट। मग भाग करता येण्यासारख्या व्हॅल्यूज म्हणजे कोणत्या, डिव्हिजिबल कोणत्या आहेत, मग आपण बघूयात, एक एक्झाम्पल बघू। सो विल सी द नंबर लाईक, सो देर इज आयडेंटिफिकेशन ऑफ नंबर लाईक CS101। सपोज देर इज अ रोल नंबर CS101, सो कॅन वी ब्रोक दिस इन टू टू पार्ट्स? येस, हाऊ? सो आय कॅन आयडेंटिफाय CS ॲज अ कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर सायन्स डिफरंट, 101 डिफरंट। इट मीन्स आय हॅव आयडेंटिफाईड ऑर आय कॅन सेट दिस व्हॅल्यू इन टू पार्ट्स, EE201 इलेक्ट्रिकल इंजिनियर ऑर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर, ME मेकॅनिकल इंजिनिअरिंग। सो दिस गिव्ज यू द आयडेंटिफिकेशन अँड दिस व्हॅल्यू इज ब्रोकन। But first normal form says that your values should be atomic, should not be divisible. So what you have to convert? So you have to convert these names, this kind of values into indivisible units. So a relation schema R is in first normal form if the domains of all attributes, attributes che kai domain values hai sagya, are atomic, are not divisible. Then such relation is called as it is in first normal form. म्हणजे ज्यांचा नाही आहे त्यांना आपण काय करतो, त्यांना अशा व्हॅल्यूज असाईन करून टाकतो। म्हणजे CS101च्या ऐवजी आपण असा नंबर देणार ऍट्रिब्यूटला की दॅट शुड नॉट बी डिव्हिजिबल इन डिफरंट पार्ट्स। सो कन्वर्ट दिस CS101 ऍज अ ब्रांच नेम CS अँड ऍज अ रोल नंबर ओनली 101, राईट। म्हणजे मी काय केलं, जे एकच ऍट्रिब्यूट होतं CS101 त्याला दोन मध्ये डिवाइड केलं आणि त्याला एक घेतलं ब्रांच म्हणून वेगळा आणि रोल नंबरला फक्त 101 म्हणालो, म्हणजे फक्त नंबर्स घेतला, राईट। म्हणजे काय झालं, तो इंडिव्हिजिबल पार्ट झाला, व्हॅल्यू ऍट्रिब्यूट व्हॅल्यू। सो दॅट इज कॉल्ड ॲज युअर फर्स्ट नॉर्मल फॉर्म। इट मीन्स ऑल द डोमेन व्हॅल्यूज आर ॲटोमिक इन नेचर। ॲटोमिक म्हणजे इनडिव्हिजिबल, म्हणजे ज्याचा भाग करता येत नाही। सो विल सी दिस वन मोर एक्झाम्पल। स्ट्रिंग आहे आपला ऍट्रिब्यूट, स्ट्रिंग वुड नॉर्मल बी नॉर्मली कन्सिडर्ड इनडिव्हिजिबल। सपोज दॅट स्टुडंट्स आर गिव्हन रोल नंबर्स विच आर स्ट्रिंग्स ऑफ द फॉर्म CS0012 ऑर EE1127। इफ द फर्स्ट टू कॅरेक्टर्स आर एक्स्ट्रॅक्टेड, आपण दोन एक्स्ट्रॅक्ट केले कॅरेक्टर्स, देन वी कॅन फाइंड द डिपार्टमेंट, द डोमेन ऑफ रोल नंबर्स इज नॉट ॲटॉमिक, म्हणून हे डोमेन व्हॅल्यू ॲटॉमिक नाही आहेत। सो डुईंग सो इज अ बॅड आयडिया। सो वॉट वी हॅव टू डू देन, वी हॅव टू असाइन सच व्हॅल्यूज दॅट इट शुड नॉट बी एक्स्ट्रॅक्टेड, शुड नॉट बी डिव्हिजिबल। अँड इफ अवर रिलेशन इज सच अ वे, देन वी कॅन से दॅट इट इज इन फर्स्ट नॉर्मल फॉर्म, राईट। So then we can say that relation is good form. Each relation is good form if decomposition is lossless, if joining is without redundancy, and there is theory, functional dependency. आहे तिथे आता या केसमध्ये, आता आपण इथं रिलेशन घेतलेलं नाही, एखादा एखादा टेबल घेऊन नेक्स्ट टाइम आणि मग मी तुम्हाला दाखवेन की कसं आपण व्हॅल्यू ते सर्च करू शकतो, ओके। रिवाइज करू काय काय बघितलं आज आपण, इथे थांबूयात आपण, काय काय बघितलं? येस, व्हॉट वी हॅव सीन, एनीबडी विल समराइज?